आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला वारणेचं शुद्ध पाणी मिळणार, दोन्हीकडची आंदोलनं आजपासून बंद, मुंबईत निघाला तोडगा. इचलकरंजीला वारणा नदीतून पाणी देण्याच्या प्रश्नावर तोडगा गुरुवारी मुंबई मंत्रालयात निघाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत समिती दालनात बैठक झाली. बैठकीला खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदादा पाटील, आमदार सुजित मिंचेकर, प्राध्यापक एन डी पाटील, श्री प्रकाश आवाडे, श्री राहुल आवाडे, श्री सर्जराव शिंदे, श्री माधवराव धनवडे, आमदार सुरेश हळवणकर, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा श्रीमती अलका स्वामी, डीवायएसपी कृष्णात पिंगळे आदींसह प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, वारणा नदीचं पात्र रुंद नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी वारणाकाठच्या जनतेनं पाणी देण्यास विरोध केला. त्यानंतर शहर विरुद्ध गाव संघर्ष उभारला, मात्र आता तोडगा निघाला. दानोळी गावच्या पुढे कोतळी हरिपूर बंधाऱ्यानजीकच 12 अधिकाऱ्यांच्या समितीने पाहणी करून डोह शोधून वारणेचं पाणी इचलकरंजीला पुरवायचं. 63 कोटीपेक्षा येणारा अधिक खर्च शासन देईल. शिवाय आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झाले आहेत ते शासन माघारी घेतील. पुढच्या 8 महिन्यात काळ्या ओढ्याचं पाणी इचलकरंजी नगरपालिका पंचगंगेत सोडण्यावर निर्बंध लादेल. वारणाकृती समिती आणि इचलकरंजी शहरवासियांनी 2 पावले मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानं तोडगा निघाला. पंचगंगा काठच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी तातडीने एटीएम मशीन पुरवले जातील. खासदार राजू शेट्टी महानकरेशी बोलताना म्हणाले, सर्व समावेशक तोडगा निघाला, शुद्ध पाणी इचलकरंजीला मिळेल आणि शेतीला कमी पडणार नाही. शिवाय डाव्या कालव्याचं पाणी दत्तवाडपर्यंत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील म्हणाले, जनरेट्याचा हा विजय आहे, लढ्याला सर्वांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे हा माझा आग्रह सर्वांच्या विचारांती पूर्णत्वाला जातोय आणि वारणेचं पाणी आता शहरात येणार. शहरातल्या जनतेनं आणि ग्रामीण भागातल्या जनतेने दिलेला प्रतिसाद हा जनहिताचा ठरला असं ते म्हणाले. नगराध्यक्षा श्रीमती अलका स्वामी म्हणाल्या, वारणेचं पाणी मिळत असल्यानं मला मनस्वी आनंद आहे. यावेळी आमदार उल्हास पाटील व आमदार सुरेश हळवणकर यांनी मतं मांडली. महानकारी न्यूज वृत्त सेवा.